रोड्स, भाग एकोणीस हॅलो अनिश पार्ककडे उभी आहे तिनं फोनवर सांगितलं सेंट्रल पार्क ना त्यानं विचारलं हो ती म्हणाली त्याला तो ठसका अगदी करणं मधुर वाटला बरं तिथंच थांब मी दोन मिनिटात आलो निळ्या रंगाची कार अनिशनं बरोबर पाच मिनिटात तिच्या बाजूला कार उभी केली तेव्हा ती रुमालानं कपाळावरचा घाम टिपत होती अनिशनं तिच्या बाजूची काच खाली करत आत ये अशी खूण केली ती गाडीत बसली त्याच्याकडे बघून हसली त्यानंही हाय केलं तुला वेळ आहे ना त्यानं आभाला विचारलं हो आहे का अगं शहराबाहेर एक छानसं रेस्टॉरंट झालं आहे बऱ्याच जणांनी शिफारस केली आहे पण माझं जाणच होत नाही इथे मुख्य शहरात बोलायला निवांतपणा मिळणार नाही त्यापेक्षा तुला वेळ असला तर तिथेच जाऊ चालेल असं म्हणून तिनं मान खाली घातली गाडीत ए सी सुरू होता तिनं बघितलं एवढ्या पॉश गाडीला डेक नव्हता तेवढ्या भागातलं ते, ते बोळक चित्र विचित्र दिसत होतं अनिशची गाण्यांची आवड तिला माहित होती तिला आश्चर्य वाटलं अरे अनिश इथला डेक कुठे तिनं विचारलं का तुला माझ्याशी नाही बोलायचं अनिशनं विचारलं तसं ना रे असं म्हणून ती गप्प बसली अनिश आणि त्याचा तो मोडका टेप रेकॉर्डर त्यांच्या दोस्तीची चर्चा गावातही असे एकदा पंप हाऊसवर डोळे मिटून गाणं ऐकत अनिश पडला होता आबा हळूच आली आणि तिनं तो बंद केला तर तो केवढ्या मोठ्याने तिच्यावर ओरडला होता आताही त्या आठवणीनं तिच्या डोळ्यात पाणी आलं उन्हाच्या तळखेनं डोळ्यांची आग होतीये असं दाखवत तिनं तिचा रुमाल दोन्ही डोळ्यांवर ठेवून पाणी टिपलं त्या सिगारेटच्या प्रकरणानंतर तो मित्रांपासून अधिकच दूर गेला होता त्याच्या तोंडात सिगारेट कोंबून ती बाहेर पडल्यानंतर तिनं सिगारेटचा विषय काढला नव्हता शिवाय नेमकं त्याच वेळी वृषभ बर तिचं प्रकरण ऐन रंगात आल्यामुळे तिचं अनिशला भेटणं कमी झालं होतं तिला मैत्रिणींकडून कळलं होतं की मित्र तिच्याबद्दल त्याला प्रश्न विचारत राहतात म्हणून तो अलीकडे त्यांच्यापासून दूर राहू लागला होता कॉलेजचे दोन चार मित्र आणि आभा सोडली तर त्याचं असं वेगळं सर्कल नव्हतं तो अधिकच शांत अबोल होत गेला त्यानंतर तो त्याचा टेप रेकॉर्डर आणि पंप हाऊस हेच त्याच विश्व झालं अनिष्ठा हात लागल्यामुळे ती दचकून भानावर आली सॉरी तो म्हणाला आता तिथला टिश्यू देत होतो घेशील हम्म म्हणत तिनं एक टिशू काढला आणि चेहऱ्यावरून फिरवला गाडीत बसली की अवनी मोठो गाणी लावते अरे वा असो म्हणजे तिला तरी गाण्यांची आवड आहे तर अवनी बाजी मुलगी बायकोचं नाव मुक्ता ओह किती वर्षांची आहे रीती परवा सगळी गडबडच झाली फारसं बोलणंच नाही झालं आभा थोडं सावरत म्हणाली दहा वर्षांची आहे म्हणजे बापाकडून बरोबर हवा तोच गुळ उचलला पोरीन तो हुंकारला आणि तुझी मुलं धावत्या गाडीसमोर कोणी यावं आणि अचानक जोराचा ब्रेक लागावा तसा तो प्रश्न कानावर आदळल्यावर तिच्या विचारांच्या गाडीला ब्रेक लागला नाहीत तिनं त्याच्याकडं बघून सांगितलं आणि आता आपल्याला रडू फुटेल की काय असं वाटून ती दाव्या बाजूनं वेगानं मागे जाणारी झाड शेत बघू लागली बेत एकेकाळचा -एक तिचा आवडता सोबती अतिघाई संकटात नाही असं वाटून ती गप्प झाली आपण चुकीचा प्रश्न विचारलाय हे अनिष्टा लक्षात आलं पण दोन विवाहित स्त्री पुरुष भेटल्यावर यापेक्षा वेगळे प्रश्न काय विचारणार त्यानं थोडा वेळ जाऊ दिला आलं ग इथे जवळच आहे रेस्टॉरंट काहीतरी विषय बदल म्हणून त्याने एक वाक्य बघून ती हसली तिची नजर आता स्वच्छ होती बिघडलेलं वातावरण हलकं करायची वेगळीच हातोटी अनिशकडे होती पण तेव्हा ते कधी तिच्या लक्षात आलं नाही माणसं दूर गेली की त्यांचं महत्व आपल्या लक्षात येत असावं आणि जवळ आले की काही माणसांचे चटकेही भाजून काढतात विचार तिच्या मनात आला दोन दिवस टूरवर गेला आहे तो तिला किती मोकळं आणि वाटत होतं रेस्टॉरंटच्या फाटकात आत गाडी घेतली बऱ्याच मोठ्या परिसरात ते रेस्टॉरंट होतं पार्किंगसाठी भरपूर जागा होती दुतरफा मस्त झाडं लावली होती वाव ती म्हणाली अगदी सेकंद भरातच माहेरच्या परिसरातील झाडांपाशी जाऊन ती पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये आली अनिश ड्रायव्हर सीटवरून उतरून तिच्या बाजूला गेला आणि त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडला याला हे सुचलं आभा विचार करू लागली मुक्तानं बरंच बदललेलं दिसतं याचं पाणी ती खुदकन हसली काय झालं त्यानं विचारलं काय नाही चल ती म्हणाली बरंचस पॉर पार्किंग लॉट मोकळंच होतं कदाचित ते थोडे लवकर आले असावेत त्याला यावेळी कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती जिथून बाहेरचं दृश्य दिसू शकेल असं एक टेबल दोघांसाठी बुक करा असं त्यानं फोनवरच कळवलं होतं काउंटरवर जाऊन त्यानं आपण एक टेबल बुक केल्याचं सांगितलं मॅनेजरनं अदबीनं इथून वरचा मजला असं सांगत बेल वाजवली सरांना टेबल दाखव आलेल्या वेटरला मॅनेजरनं सांगितलं आभाला तो अँबियन्स खूपच आवडला तिथं आल्यावर तिचं मन कितीतरी शांतावलं आहे असं तिला वाटलं ती अनिशच्या मागे पायऱ्या चढू लागली